परमिजान भी विशाल दौरे यत्ता पाच भी तुकड़ियो आरबीएच का नवीन दल्ले मालिगाओ आज मी तुमच्या समोर सगळ्या भारताचे पूज्य व्यक्तिमत्व अम्मा मुलांचे बापूजी म्हणजेच महात्मा यांच्याबद्दल बोलणार आहे. मी तेव्हा लहान होते तेव्हा मला हा प्रश्न पडायचा, आपल्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचे चित्र का असते? तर हाच प्रश्न मी माझ्या बाबांना विचारला. बाबा म्हणाले, आपल्या देशाचे अस्तित्व पूज्य महात्मा गांधीजींशिवाय अपूर्ण आहे. त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य दिले नाही तर संस्कार दिला. तो संस्कार होता साधेपणाचा, खरेपणाचा, संपूर्ण स्वच्छतेचा, स्वाध्यायाचा आणि श्रम प्रतिष्ठेचा. आता ही यादी तर वाढतच जाईल, तर या महान राष्ट्रपित्याचे स्मरण नको का व्हायला? आपण अनेक माध्यमातून त्यांचे स्मरण करतो आणि एक प्रकारे त्यांना सांगत असतो की बापूजी, आम्ही तुमच्या त्या आदर्श मार्गावरून मार्गक्रमण करीत आहोत. मला त्यांची तीन माकडांची गोष्ट पण खूप आवडते बरं का. बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, असा संदेश या तिन्ही माकडांनी फक्त आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिला आहे. आणि आपण ते कृतीत आणलं तर देशात एक उत्तम व्यवस्था नक्की निर्माण करू शकू. गांधीजी स्वच्छतेसाठी किती दक्ष होते. त्यांनी आपले पत्नी कस्तुरबा गांधी यांना मजुरांच्या वस्तीत पाठवले, त्यांना स्वच्छतेच्या सवयी रुजवल्या, दात घासणे, अंघोळ करणे, घर स्वच्छ ठेवणे, मन शरीर समाजाची स्वच्छता देशाला दिली. मग या महान राष्ट्रपित्याचे आपण स्मरण करतो. यांच्या जयंती दिनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी स्वच्छ भारत अभियान या मोहिमेची सुरुवात केली. स्वच्छता हाच पहिला धडा, स्वच्छता हेच शिक्षण, असे ते नेहमी म्हणायचे. महात्मा गांधी यांच्या जीवनातल्या अशा कितीतरी गोष्टी मला आवडतात, ते मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. रघुपती राघव राजा राम, पती दीपावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पती दीपावन सीताराम, हे बापूजींचे आवडते भजन आई मला रोज गायला सांगते. आम्ही रोज संध्याकाळी हे भजन आवडीने गातो. या महान राष्ट्रपित्याला वंदन करताना इतकंच म्हणे, बिन हत्या लढे हो, बिन हत्या लढे हो, फिर भी हार गया सैतान, फिर भी हार गया सैतान, हे बापू